त्यांच्या विरुद्ध आमचा लढा चालू असतानाही सरकारने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भाऊखंडी कंत्राटीकरणाचा ठेका ठेवलेला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी स्वतःच्या सत्तेमधल्या आमदारांना, आमदारांच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यामार्फत सरकार नोकर भरती करणार आहे. तर सरकार तिकडं तर लुटतंयच लुटतंय, पुन्हा नोकर भरतीमध्ये लुटणार आहे, याचा आम्ही विरोध करतो. एम पी सी आमची परीक्षा घेण्याप्रमाणे अभ्यास केला, पण आता ती कंपनी घेणार, आमदार खासदाराची कंपनी, तिला कंत्राट मिळालं आणि ती 5 वर्षांसाठी आम्हाला घ्यायचं का नाही ते ठरवणार, आरक्षणाचे नियम नाहीत, मग ते कसा सामाजिक समतोल साधला जाणार, कसा न्याय सर्वसामान्यांना मिळणार? महाराष्ट्र सरकारने एम पी सीच्या बाहेरील पदांना कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढला, त्यानंतर आता चक्क जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे पदे देखील कंत्राटी पद्धतीने भरली जातील असा आदेश जारी केलेला आहे. यावर बोलण्यासाठी एम पी सीचे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. कसं पाहता तुम्ही जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाकडे? प्रथम या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, कारण का सरकारला विद्यार्थ्यांना नोकरी लावायची का, त्यांना काय बेरोजगार बनवायचं आहे, हा मा सरकारला प्रश्न आहे. सरकारने आधी 6 महिन्याभरापूर्वी कंत्राटीकरणाचा जीआर काढला होता, त्यामध्ये एम पी सीच्या बाहेरची पद्धती कंत्राटीकरणाने भरणार होते, त्यामध्ये वर्ग अ पासून ते डपर्यंतची पदं होती. त्याचाही आम्ही विरोध केला, त्याच्या विरोधात आंदोलनं केली. त्यांच्या विरोधात आमचा लढा चालू असतानाही सरकारने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भाऊखंडी कंत्राटीकरणाचा ठेका ठेवलेला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सरकार एम पी सीच्या बाहेरची जर भरतंयच भरतंय, पुन्हा आता एम पी सीमध्ये हस्तक्षेप करायला लागलाय. एम पी सी ही कलम 315 स्वायत्ता आहे, भारतीय राज्यघटना त्यांना वेगळा हक्क आहे. असे असताना देखील सरकार त्यामध्ये सुद्धा डोकावून पाहते, स्वतःच्या सत्तेमधल्या आमदारांना, आमदारांच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यामार्फत सरकार नोकर भरती करणार आहे. तर सरकार तिकडं तर लुटतंयच लुटतंय, पुन्हा नोकर भरतीमध्ये लुटणार आहे, याचा आम्ही विरोध करतो. सरकारने यामध्ये जे काही निर्णय घेतला आहे तो तात्काळ मागे घ्यावा. जर असं नाही केलं तर सरकारी नोकर भरती कुठं खिळे बसणार आहे. जे नोकर भरती शोधत आहेत, 5-5, 10-10 वर्ष झालं एम पी सीचा अभ्यास करतात, त्यांना कुठंतरी हा धक्का आहे, हा सरकारने समजून घेतला पाहिजे होते. त्याची नेमकी अडचण काय आहे ते आता सरकार असं म्हणतं आहे की जी काही कामं रकडले आहेत त्यासाठी आम्ही नवीनी विद्यार्थी परीक्षा होस्तोर, ती विद्यार्थी रुजू होस्तोर ह्या लोकांना कामावर घेतो आहे. परंतु असं केल्याने नोकर भरतीला खिळे बसणार आहे. जरी तुमचं म्हणणं असलं की सर्वसामान्यांना सेवा मिळाली पाहिजे, कामं रकडली नाही पाहिजेत, असं असलं तर त्यांच्या कामासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही खाजगीकरणासाठी जेवढी सिस्टीम राबवता तेवढी जर तुम्ही नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणा, एम पी सीची परीक्षा वर्षातून 2 वेळेस घ्या, कोर्ट मॅटरमध्ये काही गोष्टी अडकतात तिथं तुम्ही जातीने लक्ष घाला, असे केल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकताल, नाहीतर जे कोण कचरटी करणार तुम्ही घेणार आहात ती अशाने भ्रष्टाचार वाढणार आहे. तर सरकारने हे दोन्ही जी आर मागे घ्यावात, अन्यथा आम्हाला असं उतरल्याशिवाय पर्याय नाही. सरकार जर आमच्या हक्काच्या नोकऱ्या हिरावून घेत असेल तर येणाऱ्या 24 महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी ह्यांच्या खुर्चीला सुद्धा हात घातल्याशिवाय राहणार नाहीत. हा निर्णय जळगाव पुरता आहे, मात्र एम पी सीमध्ये कंत्राटीकरणाचा हा चंचू प्रवेश तुम्हाला असं वाटतं का? 100%. काल जर आपण जळगावचे जिल्हाधिकारी आहेत त्यांची आपण जर प्रतिक्रिया पाहिली तर त्यामध्ये केंद्राच्या मान्यतेने केले आम्ही, म्हणजे सगळं वरतून खालीपर्यंत झिरपत झिरपत आलंय. आज जळगावचे आले, उद्या वेगळ्या जिल्ह्याचे येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळं हे कुठंतरी एक चंचू प्रवेश आणि एक कुठंतरी सुरुवात झाली, त्यामुळं हे सगळीकडं संबंध महाराष्ट्रात होणार आहे. तर ती वेळेस थांबलं की नाही तर विद्यार्थ्यांना पुढं सगळं भविष्य विद्यार्थ्यांचं अंधकारमय आहे. जरी सरकारने आमचा भविष्य अंधकारमय केलं तर जे कोण निर्णय घेणार आहेत त्या राजकारण्यांसुद्धा आम्ही भविष्य अंधकार ढकलल्याशिवाय राहणार नाही. सरकारचे सर्व निर्णय पाहून नेमके एम पी सी तुम्ही करता, तुमची मानसिकता काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय सरकारचे निर्णय पाहून? नाही, ह्या निर्णय जो सरकारने घेतलेला आहे कंत्राटीकरणाचाही, सगळे एम पी सीचे पद असू किंवा सर्वसेवेचा, याचा विद्यार्थी विरोध करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे, निराशा आहे. एकीकडे तुम्ही क्लास 4 क्लास 1 पद कंत्राटी पद्धतीने भरता, आधी सर्वसेवेची पद तुम्ही भरत होतात, आता तुम्ही एम पी सीची पदं भरायला लागलात. आणि ज्या शासकीय पद्धतीने जी नोकर भरती होती त्याच्यात रोज घोटाळे होत आहेत. मग ही जी तुम्ही खाजगी पद्धतीने कंत्राटी पद्धतीने पदं भरणार आहे त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात गैरव होऊ शकतो? बरं, ही कंत्राटी पद्धतीने जी पदं भरण्याची तुम्ही टेंडर दिलेलं आहे ते खाजगी कंपन्यांना दिलेलं आहे. ते खाजगी कंपन्या कुणाच्या आहेत? आमदार खासदार मंत्र्यांच्या. म्हणजे आमच्याकडे गुणवत्ता असताना, मार्क असताना, क्वालिटी असताना देखील आम्ही आमदार खासदार मंत्र्यांचे उंबरठे नोकरीसाठी झिजवायचे का? ही परिस्थिती आज आली आहे का? आणि बरं, ह्याच्यामध्ये आरक्षण कोणतंही नाही. एकीकडे महाराष्ट्रातील विविध समाज आरक्षणासाठी रस्ते उतरलेत, त्यांना तुम्ही आरक्षण द्यायचं गाजर देत आहे, आणि एकीकडे आरक्षण संपवण्याचा तुम्ही घाट घालताय. म्हणजे एखादं विशिष्ट समाजाचे विशिष्ट भागातीलच लोक तुम्ही नोकरीमध्ये घेणार आहे का? हे संविधानाची केलेली तुम्ही हत्या नाही का? त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा निषेध करतो, येणाऱ्या काळात ह्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करता, रात्र तुम्ही पार बसून काढता,
काय मानसिकता राहते बरं तुमची नेमकी हे असे निर्णय सरकारचे पाहून? आता आमचा तर उद्देश एकच असतो की आम्ही वर्षानुवर्ष आम्ही सगळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांची मुलं, आमचा उद्देश एक कुठंतरी एक सरकारी नोकरी मिळेल आणि एक मध्यमवर्गीय आयुष्य आम्ही जगू. विचलित होतं का मन? मन विचलित होणारच ना, म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास केला अचानक आमचं ते आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं ना, भविष्य अंधकारमय झाल्यासारखं. मग एवढ्या अभ्यासाचा अर्थ काय? एवढं म्हणजे आम्ही एम पी सी सरकार आमची परीक्षा घेणार, एम पी सी आमची परीक्षा घेणार म्हणून आम्ही अभ्यास केला, पण आता ती कंपनी घेणार आमदार खासदाराची कंपनी, तिला कंत्राट मिळालं आणि ती 5 वर्षांसाठी आम्हाला घ्यायचं का नाही ते ठरवणार, आरक्षणाचे नियम नाहीत, मग ते कसा सामाजिक समतोल साधला जाणार, कसा न्याय सर्वसामान्यांना मिळणार? मग त्याच्यामुळं भविष्य खूप अंधकारमय झालं विद्यार्थ्यांचं, यामुळं विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आहे, विद्यार्थी आत्महत्यासुद्धा वाढू शकतात. नक्कीच, तर आपण पाहिलं एम पी सी विद्यार्थ्यांची ही हातबलत आहे, आम्ही रात्रंदिवस अभ्यास एम पी सीचा करतो जेणेकरून आम्हाला सरकारी नोकरी मिळेल या असे पोई पोटी विद्यार्थी हे अभ्यास करत असतात. मात्र सरकारचा हा निर्णय वारंवार कंत्राटीकरणाकडे जात असल्यामुळे आम्हाला याचा फार त्रास होतो, मानसिक त्रास होतो आणि त्यामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलावं लागू शकतं अशा तीव्र भावना एम पी सीचे विद्यार्थी व्यक्त करत आहेत. विष्णू सान, आपल्या व्हॉट्सअप मराठी, पुणे.